धन्यवाद वैभव ओपी, एक चांगले समालोचन आणि रॉकस्टार प्रवीण गायकर यांचं कौतुक करावं लागेल। आपला बिजू शेड्यूल ज्यामधून वेळ काढली आणि साई स्टार क्रिकेट संघावरती असलेले प्रेम आणि त्या प्रेमाखातील या स्पर्धेमध्ये आज उपस्थित लाभले। प्रवीण गायकर यांचं सहर्ष स्वागत। पहिल्या फेरीमध्ये दुसरा सामना पाहतोय तिरंगा 11 धुंद्रे संघ आणि त्यांच्या विरुद्ध खेळलेला जय वागेश्वर हरिग्राम या दोन संघामध्ये हा सामना। 5 षटकांसाठी 5 गोलंदाज वापरणं बंधनकारक असणार आहे आणि या स्पर्धेची नियमावली आपण पाहिली, ज्यावेळी लॉई लॉट सोडवले गेले त्या दरम्यान सांगण्यात आली आहे की फिरकी फेकी गोलंदाज जो तुमचा कुठल्याही स्पर्धेमध्ये चालला असेल परंतु या स्पर्धेमध्ये तसा गोलंदाज आढळला तर त्या गोलंदाजाला 100% बाद केलं जाईल। त्यामुळे संघनायकांना विनंती असेल कोणत्याही संघनायकानं पॅच गोलंदाज या स्पर्धेमध्ये वापरू नका, अन्यथा आपला खेळाडूला या स्पर्धेमधून बाद व्हावं लागेल, याकडे लक्ष असू द्या। रायगड जिल्हा परिषद चषक आपण पाहतोय, विलासदत्त नारायण फडके यांच्या नावानं भरवली गेलेली आहे क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा आणि स्पर्धेमधील पहिला दिवस आज उद्घाटनी सोहळा संपन्न होत असताना थोडासा विलंब नक्कीच झाला, त्याबद्दल सर्व क्रिकेट रसिकांचं मी आयोजन कमिटीच्या वतीनं क्षमा मागतो, माफी मागतो। परंतु उद्या ठीक 9:30 पहिला चेंडू फेकला जाईल, जर संघ उशिरा पोहोचले यापुढील सामना देखील आपल्या समोर येईल। दोन्ही संघनायकांना विनंती असेल पहिले सत्र समाप्त होण्याच्या आतमध्ये तुम्ही नाणेफेकीसाठी संपर्क साधा। प्रीत देवेश 11 वाजे आणि त्यांच्या विरुद्ध खेळेल जय हनुमान उसरली अजय डांगरकर यांचा संघ, या दोन्ही संघनायकांना विनंती असेल की आपण संपर्क साधायचे नाणेफेकीसाठी, कारण 5 षटकांचे सामने खेळवणं हे आमच्या आयोजकांचं प्रयत्न असेल परंतु त्या प्रयत्न यशस्वी होण्यासाठी तुमचं योगदान हे खूप महत्त्वाचं असेल। सलामीची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते, सचिन घोडविंदे आणि नॉन स्ट्राईक इंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय। शुभम म्हात्रे मराठीचा उत्कृष्ट समालोचक या ठिकाणी पाहायला मिळेल। गोलंदाजी मार्कवर मिलन सिनारे अतिशय चांगलं योगदान, या दोन्ही खेळाडूंचं चांगला फटका पाहायला मिळतो, तेवढं चांगलं शत्ररक्षण। प्रसन्न पाटील चेंडूवरती आलाय, एक धाव पूर्ण केली जाईल, एखादा पण संघाचं खातं देखील खोडलं जात आहे। प्रेम पाटील शिवकरच्या वाजे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील। गुणलेखनाच्या भूमिकेमध्ये नितीन डीजे आमच्या समवेत असतील आणि साईप्रीत लायूची संपूर्ण टीम संदेश शेलके असतील आणि त्यांचे कॅमेरामॅन, त्यांचं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून। गोलंदाज पहिला चेंडू फेकल्यानंतर आज रणनीती आखली गेली आहे। प्रसन्न पाटील नेहमी पहिले षटक फेकत असतोय पण तो विचार केला तर या ठिकाणी सोपान म्हात्रे जो मिडल ऑर्डरमध्ये एक चांगल्या लयमध्ये असणारा खेळाडू आहे, एक माईक देखील या हंगामामध्ये त्याच्या नावावरती आपण पाहिली। हा चेंडू अतिशय चांगला फटका, इनसाइड आउट डीप एक्स्ट्रा लॉंग ऑफच्या वरून चेंडू येईल, दणदणीत चौकार 4 धावा। पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती चौकार आपण पाहिला, धावसंख्या जाऊन पोहोचते 5। 5 षटकांसाठी तुम्हाला 25 मिनिटाचा अवधी, जर तुम्ही ते षटक कंप्लीट केले नाही तर शेवटच्या षटकामध्ये 4 शतरक्षक हे सीमारेषा लगत असतील, याकडे लक्ष असू द्या। तुम्हाला वेळेचं बंधन असणं गरजेचं आहे। गोलंदाज मिलन सिनारे हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय, रिस्की उठवले त्या ठिकाणी, डायरेक्ट हिट झाला असता शुभम म्हात्रेला माघारी परतावं लागलं असतं, एक धाव मिळेल। एका विना संघ जाऊन पोहोचलाय 6 या आकड्यावरती, चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहिलाय पण तो चेंडू प्रॉपर बॅटवरती आला नाही, लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळाली। पंचांच्या भूमिकेमध्ये विनोद पाटील सर मोह, त्यानंतर सुनील तांडेल सर बेलवली, दोन पंच सलग 4 दिवस या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील। सचिन गोडविंदे डावखुरी आताचा आक्रमक खेळाडू, फुलटा चेंडू पाहायला मिळतोय कवर आणि पॉईंटच्या मधून चेंडू वेगाने जाईल सीमा पार, पंचांचा इशारा तो बीमवर, नो चेंडू 4+1 5 धावा या चेंडूवर। जाऊन पोहोचलाय, टोटल 5 धावा मिळतील आणि संघ जाऊन पोहोचलाय, धावफलकाचा विचार केला, एकंदरीत धावसंख्या 11, चांगली सुरुवात फ्री हिट असेल या चेंडूवरती आणि फ्री हिटचा फायदा कशा प्रकारे उचलेल सचिन घोडविंदे याकडे सर्वांच्या नजरा असतील। स्लोवर चेंडू, फ्री हिटचा चेंडू, धांडी उडाली पण धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद असेल,
आणि फलंदाज या ठिकाणी या विकेट मध्ये या निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल कारण बेल्स खाली पडली आहे. त्यानंतर विकेट देखील स्टंप उचलला आहे आणि त्या ठिकाणी पंच आम्हाला निर्णय देतील. नक्कीच या ठिकाणी फलंदाज धावचेच्या स्वरूपामध्ये बाद असेल. बेल्ट्स खाली पडली होती त्यानंतर स्टंप उचलणं हे गरजेचं असतं आणि ते करत असताना चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळालं. फलंदाज शुभम मात्रे धावचेच्या स्वरूपामध्ये बादहून माघारी परततोय. व मात्र सचिन घोडविंदे यांनी केलेली अती गाई संकटात नाही आणि फलंदाजाला बाद व्हावं लागले. एक रणनीती जर पाहिली आपण वैभव उभी असतील आमचे प्रवीण रॉकस्टार प्रवीण गायकर. एक 32 संघांचा एकत्रित लॉट सोडवला गेला आणि त्यानंतर सुरुवातीलाच आम्ही सांगितलं की 5 षटकांसाठी 5 गोलंदाज म्हणजे कोणत्याही संघामध्ये प्रमुख अस्त्र असेल. त्या ठिकाणी जर विचार केला दुसऱ्या संघामध्ये रायगडचा स्टार गोलंदाज प्रसन्न पाटील असेल याच्या वाटेला देखील एक षटक येणार आहे. म्हणजे फलंदाजी करत असताना कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही आणि एक नवीन गोलंदाजाला देखील या स्पर्धेमध्ये संधी मिळणार आहे. ही संकल्पना आखली गेली आणि सर्व खेळाडूंनी संघनायकांनी ते त्या ठिकाणी चांगले योगदान देखील दिलं. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. विनोद पाटील अकुर्ली अकुर्ली संघाचा मास्टरमाइंड संघनायक याच्या वतीने देखील स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. त्याचं देखील सहर्ष स्वागत. गोलंदाजी मार्कवर येतो मिलन. हा चेंडू डिफेन्सिव्ह क्रिकेट पहिलाच चेंडू खोलवर टप्प्याचा फेकला गेलाय आणि त्यानंतर एक सिंगल त्या चेंडूवरती मिळेल. एकाच धावीने संघ जाऊन पोहोचलाय 12 या कड्यावरती. शेवटचं चेंडू शिल्लक. एक पहिल्या षटकामध्ये सुरुवात चांगली झाली आहे जय वागेश्वर अधिक्रम संघाची कारण 12 धावा धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झाला. अवंताच्या स्वरूपामध्ये धावा देखील खर्च केल्या गेल्या होत्या 5. त्या धावा खूप महत्त्वपूर्ण असतील कारण पहिल्या सामन्यामध्ये 77 धावा पाहिल्या. धर्मेंद्र घोगरेचं पहिलं अर्धशतक स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. 18 चेंडूमध्ये 54 धावा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये. मिलन सिनारे चेंडू खाली. दुसरा फलंदाज माघारी या षटकामध्ये पाहायला मिळतोय. सचिन घोडविंदे माघारी परतलाय. धावू सांघिक धाव संख्या पाहिली 12 धावा धाव फलकावरती 2 फलंदाज बाद. पहिल्या षटकाचा खेळ होईल समाप्त. चौथ्या खेळाडू मैदानामध्ये इनॅट नंबर 4 क्रमांकाचा खेळाडू पाहायला मिळेल. जर आपण विचार केला तर 2 वर्ष क्रिकेटपासून दूर होता. 50 प्रीमियर लीगमध्ये खूप चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी या खेळाडूनं केली आणि त्यानंतर संघामध्ये कमबॅक मिळवलं आणि जोडी आपण पाहिले छोटा उस्मान या नावानं हा खेळाडूला ओळखला जातो. राहुल बोपी मैदानावरती. राहुल आणि सोपान मात्रे ही जोडी आहे आणि ती जोडी कशाप्रकारे कामगिरी करेल आपल्या संघासाठी. गोलंदाजी मार्कवर आला आहे तिरंगा धुंद्रे संघाचा प्रमुख अस्त्र अर्थात प्रसन्न पाटील गोलंदाजी मार्गवर येतोय. 5 षटकांच्या सामन्यामध्ये 1 षटक फेकतोय. पहिल्या षटकामध्ये 12 धावा
दोन महत्वपूर्ण सफलता ज्यामध्ये धावचीतच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झाला, त्यानंतर हा षटक खूप निर्णायक असणारे दोन्ही संघ म्हटलं की दोन्ही संघांमध्ये चांगली फलंदाजी गोलंदाजी भरणा असलेले संघ मैदानावरती पाहायला मिळतील. मोठा फटका मिडविकेटला, शत्रक्षक चेंडू खाली, फलंदाज बाद, सोपान मात्रे, गोल्डन डक शून्य या धावसंख्येवर. फलंदाज बाद झालेत तीन, सोपान मात्र एक धावसंख्येचं योगदान दिलंय. नौका खेळाडू मैदानामध्ये अनुभवी खेळाडू महेश जाधव या ठिकाणी पाहायला मिळेल. एक चांगली रणनीती आखावी लागेल, भागीदारी खूप महत्त्वाची असणार आहे, कारण सात चेंडूंचा खेळ बाकी झालाय अद्यापपर्यंत. आपण पाहिला 23 चेंडूंचा खेळ बाकी, येणाऱ्या 23 चेंडूमध्ये किमान 50 ते 55 धावा जमवण्याचा विचार असेल वागेश्वर हरिग्राम संघाचा. त्या दिशेने वाटचाल करावी लागेल, कारण पहिल्या चेंडूवरती सफलता मिळवली प्रसन्न पाटीलनं आणि आपली गोलंदाजी आणि रायगडच्या व्यावसायिक संघामध्ये देखील मला का घेतले जाते याचं उत्तम उदाहरण देत असताना प्रसन्न पाटील हा गोलंदाज. स्लोवर चेंडू फेकी केली आहे, अंबर पाटील त्या ठिकाणी थोडासा फसला होता. चेंडू जाईल निर्धाव, वेरेशन गोलंदाजी केली गेली आहे, चांगली गोलंदाजी. 50 गाव प्रीमियर लीगमध्ये देखील रनरअप ठरलेला हा संघ नाही, आपण पाहिला द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ आपण पाहिला होता. त्या संघाचं प्रतिनिधित्व प्रसन्न पाटील याने केलं होतं. वेगवान चेंडू फेकला गेला आहे, पहिला चेंडू जर पाहिला स्लोवर फेकला, त्यानंतर वेगवान चेंडू फेकी गेली, तीन चेंडू फेकले ज्यामध्ये एक महत्त्वपूर्ण सफलता मिळवली, सोपान मात्रेला बाद केलं आणि त्यानंतर जे दोन चेंडू मात्र बॅक टू बॅक निर्धाव फेकण्यामध्ये यश येते. चांगली कामगिरी गोलंदाजीतून, धावसंख्या जर पाहिली 12, हे षटक हे मैदान खूप लकी असेल प्रसन्नासाठी. स्लोवर चेंडू लेटकट करण्याचा प्रयत्न, पंच आमच्याकडे बोलत असताना ऑब्स्टिकच्या बाहेर जातो चेंडू, अवांतर अवांतर दाबीने संघ जाऊन पोहोचतोय 13 या आकड्यावरती. 13 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. या पुढील देखील सामना आपल्या समोर येईल, प्रीत देवेश 11 मंगलमूर्ती वाजे आणि त्यांच्या विरुद्ध खेळेल जय अणमन उसरली बुद्रुक अजय डांगरकर यांचा संघ मैदानावर. या दोन्ही संघांना विनंती असेल, आपण या टॉससाठी वेगाने चेंडू फेकला आहे, चेंडू पडल्यानंतर काही सा उचली घेतोय, अतिरिक्त बाउन्स या चेंडूमध्ये पाहायला मिळाला. डॉट चेंडू जे सांगता होते, चार चेंडू फेकलेत ज्यामध्ये कोणतेही धाव नाहीये, एक अवांतरची धाव मिळाली आहे या षटकामध्ये. 13 धावा धावफलकामध्ये पहिल्या षटकामध्ये सुरुवात चांगली झाली होती, पण धावचेच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झाला शुभम मात्रे, त्यानंतर बाद झाला सचिन घोडविंदे आणि तिथून मात्र हा संघ बॅक फुटला गेलाय. फ्रंट फुटला हाणावा लागेल, चांगली फलंदाजी करावी लागेल, पण फलंदाजी करत असताना अडथळा देखील प्रसन्न पाटीलचा गोलंदाजाचा पाहायला मिळतोय वागेश्वर हरिग्राम संघासमोर. स्लोवर चेंडू आडव्या बॅटने चेंडू मारण्याचा प्रयत्न केलाय, वेरिएशन पाहायला मिळतंय. रोखून ठेवले महेश जाधव या फलंदाजाला, कारण महेशचं कौतुक करावं लागेल, एक अनुभवी खेळाडू आहे, परंतु आज महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये फलंदाजीतून मात्र निराश केलंय. चार चेंडू निर्धाव खेळला या मैदानावरती, ही कामगिरी एक संघाच्या संघनायकाच्या दृष्टीनं एक खराब कामगिरी मैदानावरती पाहायला मिळते. वेगवान चेंडू त्रिफलाचित आणि फलंदाज बाद. नौका खेळाडू मैदानावरती राज जाधव हा खेळाडू पाहायला मिळेल, 6व्या क्रमांकाचा फलंदाज. धावसंख्या जर आपण पाहिली या षटकामध्ये केवळ एक अवांतरची धाव, दोन महत्त्वपूर्ण सफलता मिळवल्या गेल्या. स्पीडअप करायचे तिरंगा धुंद्रे संघ, 25 मिनिटांमध्ये जर आपण घडेलाची वेळ पाहिली, 12:33 पहिले षटक फेकले गेले, अद्याप दोन षटक फेकण्यासाठी आपण
12 मिनिटाचा अवधी घेतलाय याकडे लक्ष असू द्या. जर शेवटच्या षटकामध्ये 25 मिनिटांमध्ये तुम्ही षटक कंप्लीट केले गेले नाही तर त्या ठिकाणी तुम्हाला चार क्षेत्ररक्षक सीमारेषेलगत ठेवावे लागतील. अमर पाटील याकडे लक्ष असू द्या. नियम ही नियमावली सर्वांसाठी एकच असेल. विलंब करणाऱ्या संघाला पॅनल्टी दिली जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. याकडे लक्ष असू द्या. तो संघ कोणताही असो दोन्ही संघ जर आपण पाहिलं तर दोन्ही एनडी विभागामधील संघ पहिला सामना जिंकलाय. पंकज इलेवन कर्तेश्वर भिंगार संघानं पंचांना देखील विनंती असेल टाईम अलर्ट पहिला चेंडू पडण्याच्या आधी आपण खेळाडूंना टाईम अलर्ट करायचं आणि त्यानंतर पॅनल्टी ही आमच्या आयोजकांच्या वतीनं देण्यात येईल. अमर पाटील हा चेंडू कट केलाय. चांगला फटका त्या ठिकाणी. एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न होईल का. दुसरी धाव घेण्यासाठी दोन फलंदाज वेगाने येतील परंतु नकार दिलाय. एका धावीने संघ जाऊन पोहोचलाय 14 याकड्यावरती. अमर पाटीलचं षटक जर आपण पाहिलं तर अनेक स्पर्धेमध्ये दुसरे टक फेकणारा हा गोलंदाज पण आज रणनीती आखली गेली. मिलन सिनारे गतवर्षी संघामध्ये कमबॅक झाला आणि त्यानंतर पुन्हा एकदा चांगल्या लयमध्ये गोलंदाजी करण्यासाठी हा खेळाडू ओळखला जाऊ लागला. सुरुवातीचं सत्र या खेळाडूनं गाजवलं. प्रवीण सिनारे असेल साई सेलार या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. मोठा फटका चेंडूच्या लाईनपर्यंत पोहोचला नाही आणि जागेवरून चेंडू ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्येचा विचार केला एक पहिल्या सामन्यामध्ये 77 धावा आपण पाहिल्या होत्या. त्यानंतर हा सामना जर पाहतोय अतिशय चांगली गोलंदाजी तिरंगा धुंद्रे संघ मैदानावरती करतोय. मोठा फटका मिड विकेटला येतोय. एक धाव पूर्ण दुसरी धावेसाठी दोन फलंदाज सरसावतील परंतु नकार दिलाय. एका धावीने संघ जाऊन पोहोचलाय 15 या आकड्यावरती. 15 धावा धाव फलकावर. इनसाईड आउटचा फटका डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू जाईल. एक धाव दुसरी धावीसाठी दोन फलंदाज वेगाने येतील. या दोन धावीने संघ जाऊन पोहोचला 17 याकड्यावरती. अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन फलंदाजामध्ये आपण पाहिली. राहुल भोपे आणि राज जाधव या दोन खेळाडूंमध्ये धावफलक जर आपण पाहिलं तर संत वाहते इंद्रायणी एकेरी दुहेरी धावेवरती लक्ष केंद्रित केले गेले कारण टॉप ऑर्डरच्या फलंदाजा निराश केलंय. तिन्ही फलंदाज नाराज करून संघाला माघारी परतल्यानंतर मिडल ऑर्डरमध्ये जबाबदारीने खेळ करत असताना राहुल भोपी आणि राज जाधव ही जोडी मैदानामध्ये. राहुलनं दोन चेंडू सामना केला. तीन धावांचं योगदान दिलं आपल्या संघाला. डिफेन्सिव्ह क्रिकेट ब्लॉकर लाईनचा चेंडू फेकलाय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न प्रयत्नाला यश आलं नाही. एकीला दुसरीमध्ये कन्वर्ट केलं जाईल. प्रसन्न पाटीलचं चांगलं बॅकअप त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि दोन धावीने संघ जाऊन पोहोचलाय 19 धावा धाव फलकावरती. अतिशय चांगलं क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळालं. एक सिंगल चौकार षटकार येत नाही त्या ठिकाणी सिंगल डबलवरती लक्ष केंद्रित केले. सो राहुल भोपे जाणतोय की किमान आपला संघ 40 ते 45 धावसंघामध्ये मजल मारली एक चांगला फायटिंग स्कोर देऊ शकतो आणि त्याच दिशेने वाटचाल करण्याचा प्रयत्न करत असताना राहुल भोपी एक अनुभवी खेळाडू या संघाचा. स्लोवर चेंडू लेटकटचा फटका पाहायला मिळालाय. एक धाव मिळेल. एका धावीने संघ जाऊन पोहोचला 20 या आकड्यावरती. 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 20 धावा धाव फलकावर. तीन षटकामध्ये धावसंख्या येते 20. येणारे 12 चेंडूमध्ये किती धावा जमवेल स्पीडअप करायचे घडीलाची वेळ पाहिली तर 12:50-17 मिनटं तुमच्या खोट्यामधील संपले आहेत. तिरंगा धुंद्रे संघ याकडे लक्ष असू द्या. वैभव पाटील एक यॉर्कर स्पेशलिस्ट म्हणून गोलंदाज आहे. अनेक स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी या खेळाडूने केली आहे. तेवढी चांगली फलंदाजी करावी लागेल. राहुल
बोपी गोलंदाज गोलंदाज मार्ग पर मोटा फटका चेंडू हवे मध्ये वैभव पाटील चेंडू वरती जातोय आणि फलंदाज बाद राहुल बोपी बैक टू द पवेलियन। आणि जर तुम्ही वैभव विचार केलात ना दीपक तर हा खेळाडू जास्त काल दिसता नाहीये यंदाच्या सीजन मध्ये कदाचित त्याला बैलगाडा शर्दींचा जास्त छंद लागलाय आणि आज मात्र खऱ्या अर्थाने आलाय आणि आल्याला त्याने खऱ्या अर्थाने विकेट घेतली आहे। त्याचे स्टेटस पाहतो ना तर बैलगाडा शर्दीचे स्टेटस सातत्याने त्याचे असतात परंतु इतकीच दमदार कामगिरी त्याची फलंदाजीच्या माध्यमातून आणि गोलंदाजीच्या माध्यमातून देखील होत असते। नक्कीच कारण आज पहिल्या शर्यतीने मिळालेली जी बंदी होती ती उठल्यानंतर अनेक क्रिकेट प्रेमी आज बैलगाड्या शर्यतीमध्ये चांगली रुची चांगलं रहस्य दाखवत असताना अनेक युवा वर्ग त्या ठिकाणी शर्यतींमध्ये सहभाग नोंदवत असताना आणि अनेक खेळाडूंनी चार पाच खेळाडूंनी एकत्र येऊन प्रवीण बैल देखील घेतले स्वतःचे आणि शर्यतींचा छंद देखील जोपासत असताना आपल्याला पाहायला मिळतील। रोहित गरत गोलंदाजी मार्क पर येतोय एक धाव पूर्ण दुसरी धावेसाठी दोन फलंदाज वेगाने येतील दोन धावेने संघ जाऊन पोहोचलाय चांगली रनिंग बिटवीन द विकेट 22 या आकड्यावरती चौथे षटक पुढला सामना असेल मंगलमूर्ती वाजे संघाचा संघनायक आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा संघ जय हनुमान उसरली या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल हे सत्र समाप्त होण्याच्या आतमध्ये आपण नाणेफेकीसाठी संपर्क साधायचे। गोलंदाज गोलंदाज मार्ग पर हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर जातोय नक्कीच या ठिकाणी थोडंसं फेरबदल केला जातोय या ठिकाणी या संघामधून जो संघ जिंकेल आणि पहिला सामना जिंकणारा संघ पंकज इलेव्हन कर्तेश्वर भिंगार संघामध्ये सामना खेळवला जाईल। पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू अवंतरचा अवंतर दाबीने संघ जाऊन पोहोचलाय धावफलकाचा विचार केला 24 धावा धावफलकावरती एकंदरीत प्रेम पाटील विचार केला हा गोलंदाज पहिल्या चेंडूमध्ये सफलता मिळवली आणि त्यानंतर दुसऱ्या चेंडूमध्ये दोन धावा आणि दोन चेंडू लगातार अवंतर फेकले गेलेत एक खराब लाईन लेंथवरती गोलंदाजी करतोय पहिल्या चेंडूमध्ये सफलता मोठा फटका मारण्याचा प्रयत्न रोहित घरत एक आक्रमक खेळाडू आहे दुसरी धाव घेण्यासाठी वेगाने येतील परंतु नकार दिलाय एका धावीने संघ जाऊन पोहोचलाय धावफलकाचा विचार केला 25 धावा धावफलकावर चौथं षटक मार्गस्थ असताना 25 धावा धावफलकावर मोठ्या संख्येनं मोठे फटके येणं गरजेचं असेल दुसऱ्या चेंडूमध्ये चौकार आला होता आणि त्यानंतर बीमरचा चौकार आपण पाहिला म्हणजे पहिल्या षटकामध्ये जे दोन चौकार आले त्यानंतर एकही मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला नाहीये ही खराब सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली। राज जाधव ज्यानं दोन चेंडू सामना केलाय एका धावेचं योगदान दिलंय साई मैदान म्हटलं की नक्कीच फलंदाजांसाठी अनुकूल असणारं हे मैदान आणि त्या मैदानावरती कशा प्रकारे कामगिरी करेल याकडे सर्वांच्या नजरा असतील एक चांगली संकल्पना मोठा फटका आडव्या बॅटने चेंडू मारण्याचा प्रयत्न आणि पंचांचा इशारा येईल की हा चेंडू निर्धाव फेकला गेला ऑफस्टिकच्या जवळून हा चेंडू जातोय लाईनवरती येणं तुम्हाला गरजेचं आहे। याच्यानंतर मॅच बघा विनर वर्सेस विनर असेल आता त्याचं पंकज इलेव्हन कर्तेश्वर मोठे पिंगार यांनी एक सामना जिंकलाय आणि यातून जो जिंकेल त्यांची मॅच लगेच खेळवली जाईल याची नोंद घ्या। मोठा फटका हेलिकॉप्टर फटका उचलण्याचा प्रयत्न सरळ बॅटने चेंडू जाईल स्ट्रेट ड्राईव्ह डीप लॉंगांच्या मधून दंदरीत चौका चार धावा चार धावीने संघ जाऊन पोहोचतो 29 या आकड्यावर शेवटचा चेंडू शिल्लक चौथ्या षटकामधील वेळ जर आपण पाहिली 12:55 अवधी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पंचांचा इशारा येईल की षटक समाप्त झालंय चार षटकांचा खेळ समाप्त झालाय धावपलकावरती 29 धावा
प्रयत्न रोहित घरत ऑन साइड ला चंडू मारने का प्रयत्न करते है। ऑन साइड ला मोटा फटका खेलने तुम्हारे पायांची मूवमेंट आने खूब गरजे से ते पायांच पदतालित्य पहाय मिलाले नहीं। हा चेंडू जो निर्धाव गोलंदाज पुनः एकदा मोटा फटका बैट ऐसी मधोमध डीप लॉन्गॉन ऐसी डोक चेंडू जाइल दणदणीत षटकार सहा धावा। अदरणीय व्यक्तिमत्व हरिभक्त परायण धोंडू भगत साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालंय। धोंडू भगत साहेबांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हा। इनसाइड आउटचा फटका डीप एक्स्ट्रा कव्हरच्या मधून चेंडू जाईल वेगानं सीमा पार चौकार चार धावा। अदरणीय व्यक्तिमत्व राम संतू पाटील साहेब यांचे देखील आगमन झालंय। यांना देखील विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत। दोन चंडू चंडूमध्ये दोन मोठे फटकार आपण पाहिले चौकार एक षटकार स्लोबर चंडू बॅटची कडा आणि थर्ड मॅनमध्ये दोन चंडू जाईल वेगानं सीमा पार चौकार चार धावा। तर खऱ्या अर्थानं धर्मेंद्रच्या या खेळीसाठी दूध पापेश्वरचे सुपरवायझर अर्थातच प्रतीक ठाकूर यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी आणि धर्मेंद्रसाठी शुभेच्छा आल्यात। तर प्रतीक ठाकूर आपलं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत। 43 धावा धावफलकावरती धर्मेंद्रची फलंदाजी आपण पाहिली अतिशय चांगली हा खेळ जे खेळाडूंना सहकार केलं या स्पर्धेमध्ये। फुल टॉस चेंडू डीप स्क्वेअर लेगला चेंडू जाईल वेगानं सीमा पार बॅक टू बॅक तिसरा चौकार चार धावा। अठरा धावा खर्च केल्यात गोलंदाजानं शेवटच्या चेंडूवरती हा चेंडू अवांतर फेकला जाईल अवांतर धावीने संघ जाऊन पोहोचला 48 धावा धावफलकावरती चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली रोहित घरतची त्याच्या बॅटमधून तीन चौकार एक षटकार एक डबल एक सिंगल अशा स्वरूपामध्ये आपण धावा पाहिल्या 21 धावांचं योगदान दिलंय। 7 चेंडूचा सामना 300 स्ट्राईक रेटने फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी। शेवटचा चेंडू आणि हा चेंडू जाईल निर्धाव डॉट चेंडूची सांगता होते आणि पहिले सत्र होईल समाप्त। पहिल्या सत्रामध्ये 5 षटकामध्ये धावा जमवल्या गेल्यात 48 आणि येणारे चेंडू असतील 30 म्हणजे 5 षटकामध्ये 49 धावा जमवायच्या असतील। खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करीत असताना तिरंगा धुंद्रे संघाला। तर पुढल्या सत्रासाठी आपण वळणार आहोत एक उत्कृष्ट समालोचक ज्यांचं नेहमीच आम्हाला मार्गदर्शन लाभत आहे अनेक स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी ज्यांच्या मुले आम्हाला लाभत असते ते आमचे गुरुस्थानी असणारे अर्थात प्रवीण गायकर सर वाकडी यांच्याकडे बोलूया आणि तत्पूर्वी बोलूया डीजे। आपण विचार केला त्या स्पर्धेचा तर ज्या पद्धतीनं आज मात्र 32 संघ या स्पर्धेमध्ये खेळतील आणि या 32 संघांचा जर विचार केलात तर एकूण ड्रॉ तुम्ही खऱ्या अर्थानं पाहिलात सर्व संघांचे ड्रॉ इथे केले गेले आणि त्यातून हे सामने तुम्हाला खऱ्या अर्थानं पाहायला मिळत आहेत। तर सामना तुम्ही पाहिलात तो म्हणजेच पहिला जो जिंकलाय तो अर्थातच 11 स्टार सुखापूर संघाला पराभूत करून पंकज 11 कर्तेश्वर भिंगार ज्या संघानं दमदार फलंदाजी तुम्ही पाहिलीत ती अर्थातच धर्मेंद्र घोगरे यांची आणि त्याच्यानंतर हा दुसरा सामना तिरंगा 11 धुंद्रे विरुद्ध वागेश्वर हरिग्राम टॉस जिंकला होता तिरंगा धुंद्रे टीमनं आणि गोलंदाजी करत असताना अफलातून गोलंदाजी केली आणि तिथे फक्त 48 धावेंवरती थांबवलं आणि 49 धावेंचा टार्गेट असेल या मॅचमध्ये तो सेकंड इनिंगमध्ये तिरंगा 11 धुंद्रे टीमसाठी।
प्रसन्नाचा अतिशय घातक षटक तुम्ही पाहिलात, वेगवान गोलंदाजी पाहिलीत, त्याने सेकंड पॉवर प्ले मध्ये फक्त एकच रन दिली आणि दोन महत्त्वाचे घडी बाद करण्यामध्ये तो यशस्वी झाला आणि इथे थांबून ठेवलं ते वागेश्वर हरिग्राम टीमला. मागचा सामना तुम्ही हरिग्रामचा जर पाहिलात तर रोमन ट्रॉफी पाली जे बापदेव पालीची स्पर्धा पाहिलीत त्या बापदेव पालीच्या स्पर्धेमध्ये एका षटकामध्ये एका नव्हे तर दोन षटकामध्ये 24 धावींची गरज असताना त्यावेळीस गोलंदाजाने फक्त दोनच धावा दिल्या आणि संपूर्ण सहाच्या सहा चेंडू सोपान नॉन स्ट्राईक एंडवरती राहिला. एक वाईटची धावा आय थिंक दोन्ही अवांतर धावा आल्या होत्या आणि त्याच्यानंतर सोपान शेवटच्या ओव्हरमध्ये स्ट्राईकला आला आणि सहा बॉलमध्ये 22 धावींची गरज असताना तो संघ फक्त एकच धावीने पराभूत झाला होता. म्हणजे एक चेंडू आणि शेवटला दोन धावा आल्या होत्या, दुसरीसाठी फलंदाज सोपान बाद झाले आणि तिथून सेमीफायनलमध्ये हरिग्राम संघ पराभूत झाला. आणि त्याच्या अगोदर जर विचार केला डोंगराचा पाडा मैदानावरती याच संघाने चांगली कामगिरी केली आणि तब्बल तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला आणि सोपानला सामनावीर माफ करा मालिकावीर टू व्हीलर बाईक देऊन त्याला गौरवण्यात आलं होतं. याच्या अगोदर निरेच्या नाईट स्पर्धेमध्ये देखील त्याच्या नावावरती एक टू व्हीलर बाईक आहे असा गुणवान खेळाडू, परंतु आज त्याची बॅट तलपली नाही आणि इथे कमी धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजेच वागेश्वर क्रिकेट संघ हरिग्राम या टीमची. आमचे जतीन फडकेला देखील तुम्ही पाहू शकाल, क्रिकेटचा एक दमदार खऱ्या अर्थाने शौकीन, नेरे धुंदरे प्रीमियर लीगमध्ये अशी खुन्नस तुम्ही त्याच्या माध्यमातून पाहिलीत आणि तो इथे मॅचचा देखील आनंद घेत असताना त्याचंही आपण सहर्ष स्वागत करूया या स्पर्धेच्या वतीनं. एकूण धावा लागला 48, 49 धाबांचा जर विचार केलात आपण तर या धाबांचा पाठलाग करताना देखील थोडासा दमछाक भरावा लागेल, कंबर कसावी लागेल ती वागेश्वर क्रिकेट संघ हरिग्राम यांच्या गोलंदाजांना. जर तुम्ही पहिल्या दोन षटकामध्ये गडी बाद करण्यामध्ये यशस्वी झालात तर तुम्ही या मॅचमध्ये पकड नक्कीच मजबूत करू शकाल. परंतु पाहूया हे चार जे षटक पाच जे षटक असतील ते कशा पद्धतीने हँडल करतील गोलंदाज. गोलंदाजी मार्गवरती वागेश्वर हरिग्राम क्रिकेट संघाकडून गोलंदाज येत आहेत. धनंजय भोपी वेगवान गोलंदाज, अतिशय चाणक्य गोलंदाजी नेहमी तुम्ही त्यांच्या माध्यमातून पाहिलीत. तर हरिग्राम ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सन्माननीय अरुण शेठ पाटील यांच्या वतीनं 1000 रुपयाची देणगी इथे आम्हाला देण्यात आलेली आहे, त्यांचंही सहर्ष स्वागत करतो. त्यांना विनंती असेल याव्या व्यासपीठावरती. त्याच्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सन्माननीय संतोष पाटील साहेब यांनाही विनंती करतो की व्यासपीठावरती यावं. माजी सरपंच अमित म्हात्रे साहेब आपलंही सहर्ष स्वागत आणि जाऊया आता मॅचच्या दिशेने. मॅच होईल स्टार्ट. 49 धावांचा पाठलाग करत असताना पहिलाच बॉल धनंजय भोपी, पहिलाच बॉल शॉर्ट कव्हरच्या वरून चेंडूला फिरकावून दिलाय, आउटफील्ड फास्ट आहे तिथे चेंडू जाईल सीमा रेषा पार आणि पॉवर प्लेच्या या पहिल्याच बॉलवरती लगावलाय. सकाळच्या वडापाव जो खाल्ला तो आता मात्र इथे काढत असताना पहिला चौकार. तर चौकाराच्या मदतीने डावाची सुरुवात करत असताना फलंदाज महेश शेलार आणि पॉवर प्लेचा फायदा आहे त्याला माहिती आहे की फक्त दोनच खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतील. पुन्हा एकदा इनसाइड आउट मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू जाईल व्ही शेप मध्ये लॉंग ऑफ लॉंग ऑन मध्ये तिथे स्ट्रेटला क्षेत्ररक्षक येतील, सोपान उचलतील बॉलला. तोपर्यंत दोन धावा कंप्लीट होत आहेत आणि दोन धावेच्या मदतीनं धावा लागतायत धावफलकावरती तब्बल 6. 49 धावेंचा पाठलाग करत असताना डावाची सुरुवात तिरंगा 11 धुंद्रे टीमची तुम्ही पाहताय जी अतिशय जबरदस्त महेश शेलार यांच्या माध्यमातून. महेश आणि अमर ही सलामीची जोडी तिरंगा धुंद्रे टीमकडून. अकुटाप्याचा बॉल पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न केला होता, झेल कदाचित कॅरी करायला हवा होता परंतु उलटं फिरून झेल घेणं देखील थोडंसं कठीण असतं आणि इथे थोडंसं ते कठीण ठरलंय खेळाडूसाठी. एक धाव कम्प्लीट, एका धावेच्या मदतीनं धाबा लागतंय धावपलकावरती तब्बल 7 ही धावसंख्या. चांगली सुरुवात महेश शेलार यांच्या माध्यमातून. प्रवास रस्त्यावरचा असो किंवा आयुष्याचा, संयमाने चालणारी माणसं नेहमी त्या यशाच्या मुक्कामी पोहोचत असतात. परंतु पाहूया या मैदानावरती कामगिरी कशी होईल, कारण आतापर्यंत धावा येत आहेत त्या फलंदाजांच्या पॅटमधून. स्वीप करण्याचा प्रयत्न, लाऊड अपील केली गेली होती पंचांकडे, निर्णय मात्र ठाम असतील आपल्या पंच आपल्या निर्णयावरती, ते म्हणजेच विनोद पाठे.
गेली कित्येक वर्ष क्रिकेटचा दांडगा अनुभव त्यांच्याकडे, गेली 35 वर्ष ते सातत्याने संघाला त्यांनी जोपासलंय, आणि आज मात्र साई स्टार या स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद चषकमध्ये तुम्ही त्यांची पंचांची कामगिरी पाहता. एकीकडे सुनील तांडेल सर मॅन फ्रॉम बेलवली, हे दोन्ही ऑफिशियल्स पंच मात्र या स्पर्धेसाठी कामगिरी करतील. कोणती रन नाहीये, अपील केली गेली होती पंचांकडे, परंतु पिचिंग लाईन आणि हाईट फॅक्टर पंचाने नक्कीच ओळखलं. बॅटची एज जर हा झेल झाला असता तर पहिला धक्का लागला असता, परंतु इथे वेगवान बॉल होता आणि बॅटची बाहेरची कडा लागली, चेंडू जाईल लॉंग स्टॉप सीमा रेषा पलीकडे, हा चौकार. शिवबांची तलवार, जितकी परिस्थिती बिकट तेवढाच शिवरायांचा मावला तिकट, कारण जेवढी परिस्थिती गंभीर तेवढाच हा क्रिकेटचा मावला मैदानावरती गंभीर, कारण जिथे परिस्थिती खराब असू द्या त्या खराब परिस्थितीमध्ये देखील तुम्हाला दोन हात करावे लागतील. नशिबाचा चौकार आलाय धुंद्रे टीमला. यॉर्कर बॉल अतिशय अचूक भेदक मारा केला होता या ठिकाणी या धनंजय या गोलंदाजानं, आणि पाहता पाहता षटक कंप्लीट होईल पहिलं, आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावा झाल्या धावफलकावरती, ते बिनगडी बाद असताना तब्बल 11 ही धावसंख्या, उर्वरित चेंडू असतील 24 आणि गरज असेल आता 38 धावींची. झाल्यात तर तब्बल 11 आणि 38 धावींची गरज असेल 24 चेंडू मध्ये. इथून तुम्ही फलंदाजांना बाद करावं लागेल, कारण कमी धावांच्या मॅच मध्ये नेहमी सातत्याने तुम्ही पाहता की तुमचं विकेट घेणं महत्वाचं असतं, त्याच्यानंतर तुम्ही डॉट बॉल निर्धाव चेंडू टाकणं हे देखील तुमच्यासाठी इम्पॉर्टंट असतं, आणि त्याच अनुषंगाने आता तुम्हाला हा खेळ दाखवावा लागेल. षटक पहिलं कम्प्लीट झालंय, चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल, जरी विकेट नसला मिळाला तरी 11 धावा ह्या एका षटकामध्ये पॉवर प्लेमध्ये खर्च होऊ शकतात, कारण तिथे मुभा दिलेली असते फलंदाजांना आणि दोनच खेळाडू फक्त 38 सर्कलच्या बाहेर असतात. कदाचित सोपान आणि राहुल हे येणारे गोलंदाज असतील, त्यांची जरी भेदक गोलंदाजी झाली तरी मात्र या मॅचमध्ये चांगलीच मजा येईल. परिस्थितीला दोष देत बसू नका, चालत राहा, मार्ग आपोआप सापडेल. आणि आता इथे परिस्थितीचा सामना करत असताना हा वागेश्वर क्रिकेट संघ हरिग्राम, डावकरे हाताचा गोलंदाज आता येतोय मैदानावरती, तो म्हणजेच सचिन गोडबिंदे, एक अष्टपैलू गुणवान खेळाडू, आज बॅट मात्र तापली नाही, लवकर बाद झाला आणि त्याच्या मागोमाग सलग विकेट इंटरवलला पडत राहिले आणि लो स्कोरचा सामना इथे 5 षटकामध्ये खेळत असताना. मागच्या मॅचमध्ये धर्मेंद्र याची दमदार फलंदाजी आणि तब्बल 77 धावा पहिल्या सामन्यामध्ये ठोकल्या होत्या, असं वाटलं होतं की गोलंदाजानं ही विकेट कदाचित थोडीशी महागडी ठरेल, परंतु दुसऱ्याच मॅचमध्ये तिरंगा स्पोर्ट धुंद्रे टीमनं कमबॅक करून दिलं आणि भेदक गोलंदाजीच्या जोरावरती लो स्कोर इथे पाहायला मिळतो. शरीरापासून दूर होता चेंडू, डायरेक्ट हिट कदाचित झाला असता तर महेशला माघारी परतावं लागलं असतं, आणि जेवढा ऑफस्टम्पच्या बाहेरून हात जाणारा चेंडू होता ना तेवढ्या लवकर त्या बॉलवरती पोहोचले आणि त्याला कॅप शोधण्याचा प्रयत्न केला होता शॉर्ट पॉईंटला. चांगली फिल्डिंग रोहित यांच्या माध्यमातून, रोहितसाठी हे मैदान लकी आहे, कारण रोहितने या मैदानावरती हरिग्राम क्रिकेट संघाकडून जेव्हा फलंदाजी केली होती नाईट स्पर्धेमध्ये, जबरदस्त भोकरपाडा संघाविरुद्ध त्याने फलंदाजी केली होती आणि तिथे एकच रन मिळेल एका धावेच्या मदतीने, धावा लागतायत त्या तब्बल 12 धावा. फुल टॉस चेंडू, डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, अडवतील तोपर्यंत एक धाव, एकेरी धावा दुहेरी गेल्या तरी फरक पडणार नाही हरिग्राम टीमला, कारण त्यांना माहिती आहे की इथे चौकार षटकार त्यांना वाचवायचे आहेत, तर एकेरी दुहेरी धावेने धावफलक हलतं नक्कीच राहील, परंतु जो प्रेशर असतो चौकार षटकारांचा तो मात्र इथे थोडासा नक्कीच पाहायला मिळेल, कारण इथे चौकार षटकार त्यांना थांबवायचे आहेत आणि तेच थांबवत असताना आता या दोन बॉलवरती गोलंदाज सचिन गोडबिंदे. प्रत्येक बॉलवरती तुम्ही फिल्डिंग पाहताय, लॉंग ऑफचे खेळाडू होते त्यांना एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हटवलेत आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर होता तो तुम्ही मिड ऑफला पाहू शकाल. ही फिल्डिंगची व्यूहरचना 38 सर्कलच्या मधली, महेशसाठी अगदी खोलवर प्रयत्न टाकण्याचा प्रयत्न होता चेंडू, जशी फिल्डिंग सजवली
तशीच गोलंदाजी करतायत सचिन घोडबिंदे. तीन बॉल वरती तीन सिंगल आतापर्यंत आलेत, म्हणजेच या मॅच मध्ये जर विचार केलात 21 बॉल आणि 35 धावांची गरज. हेच तर पाहिजे होतं हरिग्राम टीमला की पहिल्या दोन पॉवर प्लेच्या ओव्हर्स मध्ये आय थिंक 18 धावा जरी खर्च केल्या तर येणाऱ्या जे तीन षटकं असतील त्या तीन षटकांमध्ये ते चांगलं कमबॅक करू शकतील. अमर साठी बॅक टू द बॉलर, व्हेरी गुड बॉलिंग. आपल्या स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवत असताना आता दडपण दिलंय या ठिकाणी तिरंगा स्पोर्ट्स धुंद्रे टीमच्या फलंदाजांवरती. महेश शेलार सारखा फलंदाज असताना देखील इथे दडपण घेतोय तो तिरंगा 11 धुंद्रे संघ, ही मोठी गोष्ट असेल धुंद्रे टीमला. 20 बॉल 35 धावांची गरज. थोडासा हळूहळू सामना जड होत असताना, या विलीस पार्टच जड होत असताना हरिग्राम संघाचा हवेत आहे फटका. एक पाऊल पुढे केलून खेळण्याचा प्रयत्न केला होता लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक, बनतील प्रेक्षक त्यांच्या टोक्यावरून चेंडू जाईल. अमर पाटीलच्या बॅटमधून हा आलेला दर्जेदार षटका. जबरदस्त इथे फटका आलाय आणि षटकाराच्या मदतीनं धावा लागताय धावफलकावरती, त्या म्हणजेच तब्बल 20 धावा. या षटकारानं थोडस दडपण कमी केलंय तिरंगा स्पोर्ट्स 11 धुंद्रे टीमचं आणि हा षटकार अमरच्या बॅटमधून गोलंदाज सज्ज होत आहेत. पुन्हा एकदा फटका हवेत आहे, या वेळेस फटका फसलाय. क्षेत्ररक्षक सोपाने तिल त्या ठिकाणी आणि झेलला जज करतील आणि फलंदाज होईल बाद. पहिला धक्का षटकार आल्यानंतर लगेच त्याला उत्तर दिलं गोलंदाज सचिन यानं आणि धक्का लागेल इथे पहिला तो तिरंगा 11 धुंद्रे टीमला. तर पहिला धक्का लागेल सेकंड इनिंग्समध्ये धावांचा पाठलाग करत असताना कॅप्टन अमर मात्र मैदानातून बाहेर होतील आणि संघाची धावसंख्येचा जर विचार केला तर धावा लागत आहेत त्या तब्बल 2 षटकं कम्प्लीट झाल्यानंतर 10.00 सरासरीनं 20 धावा लागल्या आहेत. आता गरज असेल ती 18 चेंडू आणि 29 धावींची गरज. जबरदस्त गोलंदाजी पाहूया, 18 चेंडू 29, इथून एकाच षटक चांगलं पाहिजे जे कमी दाबा खर्च करू शकतील. जे मागच्या दोन गोलंदाजांना कामगिरी केली तीच गोलंदाजी कामगिरी आता इथे करावी लागेल ती राहुल आणि या ठिकाणी सोपान जे दोन प्रमुख अजूनही गोलंदाज त्यांच्याकडे शिल्लक असतील, परंतु पाचवा गोलंदाज कोणाला वापरावं याच्याकडे देखील आता थोडंसं पाहिलं जाईल. पार्ट टाईम गोलंदाज कोण असेल, नेहमी सातत्याने 5 षटकांच्या सामन्यामध्ये तुम्ही 4 गोलंदाज पाहता, परंतु इथे कमिटीच्या माध्यमातून तुम्ही पाहताय की 5 ओव्हर्समध्ये 5 गोलंदाज वापरले जातील. राहुल आलेत 2 वर्षानंतर संघामध्ये, तुम्ही त्यांचा कमबॅक पाहू शकाल आणि कमबॅक अतिशय जबरदस्त झालाय. राऊंड द विकेटने गोलंदाजी करतील महेश शेलारसाठी. हा पहिलाच बॉल अगुटप्याचा बॉल अवे फ्रॉम द बॉडी, शरीर असून थोडा दूर फेकला होता. क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला येईल, कव्हरचा खेळाडू तोपर्यंत बॉलला अडवेल. 2 धावे घेण्याचा अवधी होता फलंदाज महेशाला आणि 2 धावेच्या मदतीनं धावा लागतायत धावफलकावरती तब्बल 22 धावा. अजून गरज असेल 17 चेंडू आणि 27 धावींची गरज असेल. महेश कडेकरांना पाहिलं जात आहे ज्या पद्धतीनं महेश ज्यांच्यावरती हा संघ नेहमी सातत्याने जास्त फलंदाजीच्या वरती अपेक्षित असतो. यावेळी स्कॅक केलाय बॉलला पॉईंटच्या मधून महेश होते त्या ठिकाणी, आय थिंक फिल्डिंग थोडीशी खराब झाली परंतु त्याला कव्हर चांगलं दिलं ते म्हणजेच प्रदीप यानं आणि तिथे धावा कम्प्लीट करतायत तब्बल 2-2 धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा लागतायत त्या तब्बल 24 धावा. चांगली सुरुवात म्हणता येईल या मॅचमध्ये जर विचार केला तुम्ही गोलंदाजांच्या माध्यमातून, त्याच्यानंतर फलंदाजाच्या माध्यमातून देखील ही सुरुवात देखील चांगली म्हणता येईल. 17 मध्ये 27 पाहिजे होत्या, आता एक धाव कम्प्लीट होते. 16 चेंडूंमध्ये आता 25 धावांची गरज असेल. 2 चेंडू आतापर्यंत फिकलेत आणि दोन्ही बॉलवरती डबल धाव घेण्यामध्ये यशस्वी झालेत हे दोन्ही फलंदाज. राऊंड द विकेट गोलंदाज सज्ज राहुल. यावेळेस बॅटची बाहेरची एज लागली होती, बाहेरची कडा लागली होती आणि फलंदाज होईल बाद. निर्णायक क्षणी राहुल भोपी याने आपल्या संघाला ही विकेट मिळवून दिली. महेश शेलार एक तडाख्यामंद फलंदाज जाईल तंबूच्या आश्रयाला आणि तिरंगा 11 धुंद्रे टीमला लागलेला हा दुसरा धक्का.
तर इथे नवीन फलंदाज येतील प्रसन्ना पाटील, अर्थातच 15 बॉल मध्ये आता 25 धावींची गरज असेल. जबरदस्त सामन्यामध्ये कमबॅक करत असताना इथे तो म्हणजेच वागेश्वर क्रिकेट संघ हरिग्राम किशोर आहेत मैदानावरती, त्याच्यावरून देखील भरपूर अपेक्षा असतील संघाला, परंतु इथे जर विकेट सातत्याने परत पडत राहिले तर मात्र या मॅचमध्ये प्रेशर येऊ शकतं. 15 बॉल 25, व्हेरी गुड बॉलिंग बाय द बॉलर राहुल बोपी. सटीक आत्तापर्यंत लाईन फेकत असताना अगदी जे चेंडू त्यांना हवे आहेत तेच इथे फेकत आहेत आणि इथे थोडासा अडचणीचा सामना करावा लागलाय आता तिरंगा 11 धुंद्रे टीमला. 15 चेंडू 25 धावींची गरज. प्रसन्ना पाटील आलाय, धुंद्रे गावचा सितारा जो अखाती विदेशी देशामध्ये देखील त्याने आपल्या गोलंदाजीची छाप सोडली. महाराष्ट्रामध्ये संपूर्ण मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये नेहमी तुम्ही त्याला पाहताय आणि तोच आता फलंदाजी मार्कवरती एक चांगली फलंदाजी देखील तो नेहमी करतो, कारण त्याने दाखवून दिलं होतं नेरे धुंद्रे प्रीमियर लीगमध्ये स्वर्गीय ज्ञानेश्वर प्रतिष्ठान चिंचवली या संघाकडून प्रतिनिधित्व करत असताना त्याने फलंदाजी देखील चांगली केली आहे. इथे निर्धाव चेंडू येईल आता गरज असेल. 14 चेंडू 25 धावींची गरज. राहुल पोपी व्हेरी गुड बॉलिंग आपल्या संघासाठी करत असताना यावेळी सबमरीन डिलिव्हरी, कदाचित बॅटला स्पर्श जाणारा हा चेंडू, पंचांनी इथे अपील उचलून धरली आणि फलंदाज होईल बाद. पंचांचा निर्णयापूर्वीच त्याने मैदान सोडलं आणि इथे धक्का लागेल बॅक टू बॅक या मॅचमध्ये या ओव्हर्समध्ये तो म्हणजे तिरंगा धुंद्रे टीमला. आता 13 बॉल 25 धावींची गरज. जोर का छटका आता जोर से ही लगाए. उर्वरित 13 चेंडू 25 धावींची गरज. राहुल ने निर्णायक क्षणी हे दोन गडी करताना बाद केलेत. तर 13 चेंडू आणि गरज असेल आता 25 धावींची. राहुल सिनारे नवीन फलंदाज येतात या ठिकाणी. तर राहुल वर्सेस राहुल आता ही लढाई तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज सज्जवतल शेवटचा बॉल आल्याला मोठा फटका केल्याचा प्रयत्न तर नक्कीच केला होता, परंतु तिथे सोपान आहेत. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव धोकादायक होऊ शकेल, परंतु इथे राहुलने कदाचित चुकी केली आहे गोलंदाजानं. आराम मध्ये तुम्हाला हा थ्रो जो होता तो कलेक्ट करायचा होता, परंतु राहुलने जास्त घाई गडबडी केली आणि तिथे फलंदाजाला मिळेल जीवनदान आणि मोठा धक्का लागू शकत होता तो म्हणजेच धुंद्रे टीमला. तुम्ही ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकाल राहुलने हा जो थ्रो होता कॅरी बरोबर केला नाही आहे आणि इथे मात्र दोन धावा कंप्लीट, जीवनदान मिळेल फलंदाजाला आणि आता समीकरण बदलेल. ड्रिंक्स पाणी जाईल मैदानात. 12 चेंडू आणि 23 धावींची गरज. तर आता ही तुम्हाला लढत पाहायला मिळते खऱ्या अर्थानं. 12 बॉलमध्ये 23 धावींची गरज. सामना होता कुठे आणि सामना आणून ठेवलाय कुठे इथे गोलंदाजानं. अप्रतिम कामगिरी आतापर्यंत झाली आहे. 12 बॉलमध्ये आता 23 बनवायचे आहेत. सोपानवरती अपेक्षा असतील या मॅचमध्ये, जो या मॅचला पूर्णपणे कमबॅक करून देऊ शकतं. परंतु पाहू या मैदानावरती जीवनदान दिलाय तो राहुल या खेळाडूसाठी. राहुल सिनारे जो दुसरी धाव घेण्यासाठी धडपडत होता, किशोर सिनारेला मला माफ करा, किशोर सिनारेला जीवनदान दिलाय आणि हे हरिग्राम क्रिकेट संघाला देखील ठाऊक आहे की किशोर सिनारेला जीवनदान देणं म्हणजे हा सामना कदाचित आपण दूर चाललो की काय.
परंतु पाहूया हार जीत होत असते या मैदानावरती. अजूनही वागेश्वर क्रिकेट संघ हरिग्राम यांनी सामना सोडला नाहीये आणि मैदानावरती अजूनही तिरंगा 11 धुंद्रे संघानं हा सामना सोडला नाहीये. स्वतःची तुलना कोणाशीच करू नका, जे तुम्ही करू शकता ते कोणीच करू शकत नाहीये. आता पाहूया सोपान विरुद्ध किशोर. पहिलाच बॉल अतिशय जबरदस्त फेकला होता, गुडघ्याच्या आधारावरती फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु इथे निर्धाव चेंडूची समाप्ती होते. आता गरज असेल 11 चेंडू आणि 23 धावींची गरज. पीपल वॉन्ट सी यू स्ट्रगल, दे विल ओनली सी युअर सक्सेस. लोक तुमचा संघर्ष पाहत नाही, ते फक्त तुमचे यश पाहतात आणि तो यश आता पाहता येईल. मैदानावरती ब्लॉक ऑल, एसटी रक्षकाकडून चुकी झाली आणि राहुल मात्र इथे चुक्या करतोय आणि चेंडू जाईल सीमा रेषा पार. हा चौकार. बहुत जोर से लगाया आप विकेट कीपर के पीछे, जो खिलाड़ी थे वो भी नहीं रोक पाए. क्यों रोकेंगे, कैसे रोकेंगे, क्योंकि ये सीधी गेंद विकेट कीपर के द्वारा गलती हुई थी. तर चार धावा येतील, चार धावेच्या मदतीने धावा लागत आहे. धाव फलकावरती तब्बल 30 धावा, येणारे 10 चेंडू आणि 19 धावींची गरज. हरिग्राम ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सन्माननीय अरुण शेटपाडी साहेब यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत. The struggle you are in today is the developing strength you need tomorrow. आजचा तुम्ही ज्या संघर्षात आहात ते उद्या तुम्हाला आवश्यक असलेले सामर्थ्य विकसित करू शकतं, म्हणून तुम्हाला स्ट्रगल करावं लागेल या मॅचमध्ये. गोलंदाज सोपान पुन्हा एकदा फटका फसलाय, महेश शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, अप्रतिम झेल आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये हा झेल टिपला महेश खेळाडून आणि आता राहुलने निष्केचा सुटकेचा श्वास टाकला सोडला असेल, कारण इथे महत्वाचा गडी बाद होईल. या निर्णायक क्षणी तिरंगा 11 धुंद्रे टीमला हा लागलेला धक्का क्रमांक 34 आणि आता मॅच मध्ये 9 बॉल 19 धावींची गरज. डीजे मित्रांनो, हा 2022 वर्षा अगोदर पिक्चर रिलीज झाला होता मेला, आणि त्याच्यामध्ये तुम्ही डायलॉग गुजरचा ऐकला असेल की शेर का शिकार करने के लिए कौन सा जाल बेचा इन लोमडियों ने, तब वहां से आवाज आई थी मेला लगाएंगे वो लोग चंदनपूर गाव में. आणि तसाच हा क्रिकेटचा मेला तुम्ही या मैदानावरती पाहता, तो म्हणजेच या स्पर्धेमध्ये जबरदस्त जबरदस्त टुर्नामेंट तुम्हाला पाहायला मिळते. सक्सेसफुल पीपल ऑलवेज हॅव टू थिंग्स ऑन देअर लिप्स सायलेन्स अँड स्माइल. यशस्वी लोकांच्या ओठावर नेहमी शांतता आणि हसू असतं. फुल टॉस बॉल, त्याला कन्वर्ट करू शकले नाहीये. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक, अजून एक धक्का. प्रवीण सिनारे बॅक टू द पॅवेलियन. सामन्यामध्ये कम बॅक करत असताना वागेश्वर क्रिकेट संघ हरिग्राम आता करत असेल ती 7 चेंडू आणि 19 धावींची गरज. वॉट अ मॅच. एक विकेट गेल्यानंतर जल्लोष साजरा करतायत आणि हेच टीम स्पिरिट तुम्हाला मैदानावरती एक यशस्वी बनवू शकतं, परंतु राहुल सिनारे अजून आहेत मैदानावरती. तोपर्यंत आशा असतील तिरंगा स्पोर्ट्स 11 धुंद्रे टीमला. या बलाढ्य तिरंगा 11 धुंद्रे संघासमोर असं वाटलं होतं की कुठेतरी हरिग्राम संघ बॅकफुटवर जाईल, परंतु सोपानने केलेली अचूक कामगिरी आणि आता विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असतील. उर्वरित चेंडू असतील शिल्लक 8 आणि 19 धावींची गरज असेल. मग मी 7 उल्लेख केला होता, 8 बॉल 19 धावींची गरज असेल. सोपान चांगली कमबॅक करत असताना एव्हरी न्यू डे इज अनदर चान्स टू चेंज युअर लाईफ. प्रत्येक नवीन दिवस म्हणजे तुमचे जीवन बदलण्याची आणखी एक संधी असते आणि ही संधी मात्र सोडणार नाहीये गोलंदाज सोपान हरिग्राम संघ आणि या मैदानावरती तिरंगा स्पोर्ट्स धुंद्रे क्रिकेट संघ. रफ अँड टफ शेवटच्या क्षणापर्यंत 49 धावा या पाठलाग करत असताना नाकी दम आलाय ते तिरंगा 11 धुंद्रे संघासमोर. हॅट्रिक बॉल, ना दांडा ना शेंडा,
डायरेक्ट बुंदा तुम्हाला इथे पाहायला मिळाला। तो सोपान या गोलंदाजाचा सलग 3 चेंडू निर्धाव आणि 2 फलंदाजांना त्याने बाद केले। आता समीकरण असेल 7 बॉल 19 धावा, इथून षटकार पाहिजे धुंद्रे संघासाठी। राहुल सांगतोय मी आहे, चिंता करू नका, परंतु पाहूया या बॉलवरती काय बिघडेल, काय घडेल। 7 बॉल 19 धावा, यॉर्करचा प्रयत्न, स्ट्राइक कदाचित घेणार नाहीये, स्ट्राइक स्वतःकडे ठेवणार आहे, त्यामुळे एक धाव घेतली नाहीये। बघा एक एक धाव देखील तुमच्यासाठी महत्त्वाची असते। कदाचित राहुल तुम्ही ही एक धाव घेऊन दुसरीचा प्रयत्न केला असताना तरी स्ट्राइक तुमच्याकडे राहिली असती। तुम्ही रजत मुंडेचा खेळ पहा, एक मॅच आम्हाला अजूनही आठवते, मागच्या वर्षी सारसन खोपोली सासगाव या ठिकाणी सामना झाला होता, वाकलन विरुद्ध वेतालदेव चांभारली, एका षटकामध्ये 27 धावींची गरज होती, परंतु तिथे त्याने विचार केला नाहीये की मी एकच धाव एकही धाव घेणार नाहीये रजत मुंडेने आणि स्ट्राईक माझ्याकडे ठेवीन असं त्याने विचार केला नव्हता। त्याने जशी जशी दुसरी धाव मिळत असते ना तशी त्याने प्रयत्न केला आणि शेवटला एक बॉल 6 धावींची गरज असताना रजत मुंडेने त्या 27 धावा चेस केल्या। आणि याच मैदानावरती रायगड विरुद्ध ठाणे असा सामना झाला होता, तिथे 24 धावा हव्या होत्या, परंतु रजतने स्ट्राइक स्वतःकडे ठेवली होती आणि तिथे त्याने रायगड संघाला सामना फिनिश करून दिला होता। राहुल पाहूया आता 6 बॉल मध्ये 19 धावा बनवेल का या मैदानावरती। जीवित मात्रेने त्या धावा बनवल्या होत्या, परंतु इथे राहुल इथे धावा बनवेल काय। तिथे रजतने धावा चेस केल्या होत्या आणि इथे जीवित मात्रेने धावा चेस केल्या होत्या, परंतु इथे राहुल पाहूया धावा चेस करेल काय। आणि त्याला गोलंदाजीवरती महेश जाधव, गेले कित्येक वर्ष दांडगा अनुभव त्याच्याकडे आहे आणि त्या अनुभवाची शिदोरी आता पणाला लावेल काय। यंगस्टर वर्सेस सिनियर अशी ही लढाई तुम्हाला पाहायला मिळेल। फिल्डिंग मध्ये थोडासा चेंजेस करत असताना ऑन साइडला 4 क्षेत्ररक्षक आणि ऑफ साइडला फक्त एकच खेळाडू। पहिल्याच बॉलवरती तडाखा, राहुलने सांगितलंय होय मी आहे मैदानावरती, चिंता नाहीये धुंद्रे, आणि ठोकराय त्याने पहिल्याच बॉलवरती लॉंग ऑफच्या वरून हा दर्जेदार बिग 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 षटकार। ए 5 षटकांमध्ये हेच तुम्हाला चित्र पाहायला मिळेल की जी टीम सेकंड इनिंग मध्ये धावाचा पाठलाग करेल ना त्यांच्यासाठी एक गोलंदाज तुम्हाला पार्ट टाइम नक्कीच पाहायला मिळेल। असं नाही की महेशकडे अनुभव नाहीये, परंतु सातत्याने आता संघामध्ये जेव्हा 5 ओव्हरमध्ये 4 गोलंदाज असतात ते कधी गोलंदाजी करत नाहीयेत, परंतु आज त्यांना इथे गोलंदाजी करावी लागेल। आता गरज असेल 5 चेंडू आणि गरज असेल 13 धावींची। 5 चेंडू 13 धावींची गरज ही मॅच जिंकण्यासाठी। स्ट्राइक एंडला फलंदाज आहेत राहुल शिनारे, स्वतःवरती विश्वास दाखवलाय आणि स्वतःच्या मनगटावरती विश्वास दाखवत असताना इथे त्याने मात्र नक्कीच कमबॅक केला। परंतु महेश जाधव स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं सेल्फ कॉन्फिडन्स जर तुमच्याकडे असेल तर जगाच्या पाठीवर कुठेही तुम्ही फिराल, आणि हा आत्मविश्वास घेत असताना महेश जाधव आणि त्याच्या समोर असेल तो अर्थातच राहुल शिनारे। दक्ष बिअर शॉप हरिग्राम सन्माननीय रमेश गोविंद जोशी यांच्या माध्यमातून टी शर्ट पुरस्कृत करून दिले गेलेत। यावेळी चांगला बॉल ऑन साइडला फटका एक्झिक्यूट केला आहे, तिथे लॉंग ऑनला टिपला क्षेत्ररक्षक येतील, एक धाव कंप्लीट, रन आउटची संधी, परंतु इथे बॉल कलेक्ट केला नाहीये महेश जाधव यांनी। कदाचित लॉंग ऑन कडून करून लॉंग ऑन वरून थ्रो तिथे डायरेक्ट फेकणं देखील जड असतं, त्याच्यामुळे सोपानने विचार केला एक धाव जरी वाचली असती फलंदाज बाद झाला असता, परंतु महेश जाधव यांना बॉल कलेक्ट करायला हवा होता, परंतु इथे 2 धावा कंप्लीट, 2 धावेच्या मदतीनं धावा लागतंय धाव फलकावरती, तब्बल 38 आणि आता गरज असेल 4 बॉल 11 धावींची गरज। काय मॅच, अगदी प्रेक्षकांचं मनोरंजन आणि एंटरटेनमेंट, आणि जसा प्रेक्षकांना सामना हवा तसा सामना या मैदानावरती रंगत असताना। हवेत आहे फटका, बॅटचा प्रॉपर रडार मध्ये आलाय आणि फेकून दिलाय मिड विकेट स्क्वेअर लेगच्या टोक्यावरून सीमा रेषा पार, राहुल ऑन फायर षटकार। अनाडी तू खिलाडी, मैं खिलाडी तू अनाडी, अक्षय कुमार आणि सैफ अली खान, परंतु इथे मैदानावरती तुम्ही महेश जाधव आणि राहुल शिनारेला पाहताय। 3 बॉल 5 धावींची गरज, ओनली हार्ड वर्क इज अ की ऑफ सक्सेस,
फक्त कठोर परिश्रम ही यशाची गुरु किल्ली असते. आता तीच गुरु किल्ली इथे स्वीकारत असताना हे दोन्ही संघ कंपल्सरी चेस या सामन्याचा निकाल कोणाकडे लागेल. तीन बॉल मध्ये पाच इथे विकेट पाहिजे ती राहुल या फलंदाजाची आणि इथे विकेट सुरक्षित पाहिजे तिरंगा इलेव्हन धोंद्रे टीमला. ती राहुलची हे काय करत असताना मोठा फटका जर केले असते कदाचित षटकार देखील आला असता. परंतु इथे मला तर वाटतंय तिथे डीप कव्हरला आणि शॉर्ट कव्हरला कोणी खेळाडू नाहीये त्याच्यामुळे हलक्या हाताने मी खेळून काढीन आणि कदाचित दोन धावा तिथे मिळाल्या असत्या आणि मॅचला मी कव्हर करू शकत होतो. परंतु एक निर्धाव चेंडून या सामन्यामध्ये महेशचा आत्मविश्वास वाढवलाय आणि हरिग्रामच्या पाठीराख्यांना आता थोडस निष्केचा सुटकेचा श्वास सोडला असेल. खेळाडू कक्षामधून आवाज साथीने देऊ नका बघा याची नोंद असेल. उर्वरित चेंडू असतील दोन बॉल आणि पाच धावींची गरज. ऑनलाईन प्रेक्षक देखील आमच्या समवेत जुडले असतील आतापर्यंत. मागचे 500 प्रेक्षक होते परंतु आता जर विचार केला तर तब्बल 1000 जवळजवळ हे प्रेक्षक जोडले गेलेत. व्हाईट बॉल येईल पंचांचा ऑफ स्टंपचा कदाचित बाहेरून पिचिंग झालाय आणि तिथे व्हाईट बॉलचा इशारा. दोन बॉल चार धावींची गरज. सामना कोण जिंकेल तिरंगा इलेव्हन धुंद्रे की सामना जिंकेल वागेश्वर क्रिकेट संघ हरिग्राम. आता कोणाला इथे हा या मैदानावरती पारडा जड होताना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. परंतु कुठला संघ हा सामना जिंकून पंकज इलेव्हन कर्तेश्वर भिंगार सभेत खेळेल. हाय वोल्टेज रामा कहाणी मे अभी भी ट्विस्ट है. दोन बॉल चार धावींची गरज. आखू टप्प्याचा बॉल त्याला फेकून दिलाय लांबांच्या वरून सीमा रेषा पार आणि सामना जिंकलाय तो म्हणजेच तिरंगा इलेव्हन धुंद्रे क्रिकेट संघ. हार्दिक हार्दिक अभिनंदन. पंकज इलेव्हन मोठे बंगाल संघाचे कर्णधार या लगेच टॉस करण्यासाठी आणि त्यांना फाईट करेल मैदानावरती कर्णधार आलेत. प्रतीक गोगरे आज हापडे का सुट्टी. सहा बॉल मध्ये 22 धावींची अफलातून रिडिंग साकारणारा खेळाडू ठरलाय राहुल सिनारे मॅन ऑफ द मॅच. राहुल यावा